राज्यात करोनाबाधिताची संख्या वेगानं वाढत आहे दोन हजार वीसमध्ये आढळून आलेल्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक रुग्ण दर दिवशी राज्यात सापडत आहेत विदर्भातील अमरावती नागपूर या परिसरात सुरू झालेली दुसरी लाट आता मुंबई पुण्यासह मराठवाड्यात आणि राज्याच्या इतर भागात वेगानं पसरत आहे या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन करावी की कसे यावर प्रशासन वैद्यकीय तज्ज्ञ उद्योगपती सामान्य नागरिक यांच्यामधून वेगवेगळे मतप्रवाह पुढे येत आहेत आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येकजण निडरपणे आपले मत मांडू शकतो ही एक समाधानकारक बाब असली तरी देखील प्रशासनासमोर मात्र गंभीर पेचप्रसंग आहे परिणामी राज्य पातळीवर लॉकडाऊनची परिस्थिती आणि अपरिहार्ता निर्माण झाल्यास काही बाबी विचारात घेणं आवश्यक आहे लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याआधी सर्वसामान्य जनतेला पूर्व सूचना देणे आवश्यक आहे लॉकडाऊनचा कालावधी कमीत कमी असावा या दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये जमा करावी ज्याप्रमाणे प्रत्येक पाश्चिमात्य देशाने आपल्या देशातील कर्मचाऱ्यांना थेट रक्कम दिलेली आहे यासाठी काही विकास कामामध्ये कपात करावी लागली किंवा प्रसंगी खासदार आमदार स्थानिक विकास निधी जरी वळवावा लागला तरी त्याचा वापर करावा खाजगी वाहनातून प्रवासास मुभा द्यावी शेतमाल तसेच औद्योगिक मालाची वाहतूक चालू ठेवण्याकरता आणि त्याचा पुरवठा साखळीवर अनिष्ट परिणाम होऊ न देता प्रयत्न करणे आवश्यक आहे मोठ्या प्रमाणात लसीकरण वाढवले पाहिजे केंद्र सरकारने गेल्या मार्चमध्ये अचानकपणे कोणतेही पूर्व नियोजन न करता देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला याचा फार मोठा फटका बसला लाखो लोकांचे रोजगार कायमचे नष्ट झालेले आहेत तीन कोटीपेक्षा जास्त लोक दारिद्र्य रेषेखाली ढकलले गेलेले आहेत आणि त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊन अर्थव्यवस्थेमध्ये कमीत कमी नुकसान होईल आणि त्याचबरोबर कोरोना संसर्गाची साखळी बोडण्यास मदत होईल अशा प्रकारे लॉकडाऊनचे नियोजन करणे आवश्यक आहे